लोणंद नगर पंचायतीवर आमदार मकरंद पाटील यांचा करिश्मा। राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत नगर पंचायतीची सत्ता केली काबीज। खंडाळा तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष व कैलासवासी ॲडव्होकेट बाळासाहेब भागवान यांचे चिरंजीव सरपराज भागवान यांना पराभवाला जावे लागले सामोरे। राष्ट्रवादी 10 काँग्रेस 3 व भाजप 3 अपक्ष 1 अशा प्रकारे नगर पंचायतीवर राष्ट्रवादीने आपले राखले वर्चस्व। लोणंद नगर पंचायतीच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत नगर पंचायतीची सत्ता काबीज केली आहे। काँग्रेसला 3 जागा व भाजपला 3 जागेवर समाधान मानावे लागले तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजय झाला। शिवसेनेला मात्र यावेळी खाते उघडता आले नाही। भाजपचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस माजी नगरसेवक माजी विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईपडे, खंडाळा तालुका काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष व कैलासवासी ॲडव्होकेट बाळासाहेब भागवान यांचे चिरंजीव सरपराज भागवान, माजी नगरसेवक कुसुम शिरतोडे, शिवसेनेचे नेते विश्वास शिरतोडे, भाजपचे प्रदीप क्षीरसागर यांना पराभवाला सामोरे जावे लागले। माजी नगराध्यक्ष सचिन शेळके पाटील यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत बाजी मारली। लोणंद नगरपंचायतीची 2 टप्प्यात झालेल्या निवडणुकीत 16,745 मतदारांपैकी 12,328 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 74% मतदान झाले होते। निवडणूक निर्णायक अधिकारी तथा प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप, सहाय्यक निवडणूक निर्णायक अधिकारी तथा मुख्य अधिकारी संजय गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली आज 19 जानेवारीला सकाळी 10 वाजता लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मतमोजणीस प्रारंभ झाला। यावेळी पलटण उपविभागीय पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे व लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी पोलीस कर्मचारी व होमगार्ड व अतिजलद कृती दलाच्या 2 तुकड्या मागून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता। मतमोजणीच्या 6-6 प्रभागाच्या 2 व 5 प्रभागाची 1 अशा 3 फेऱ्यात 2 तासात मतमोजणी प्रक्रिया झाली। प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत बोडरे व शिवसेनेचे विश्वास शिरतोडे यांच्यात काटोकी टक्कर झाल्याने दोन्ही उमेदवारांना 327 अशी समसमान मते पडल्याने चिठ्ठी प्रक्रियेद्वारे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे भरत बोडरे हे विजय झाल्याचे घोषित करण्यात आले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा मिळवून नगरपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे। या निवडणुकीत विजय संपादित केलेले उमेदवार त्यांना पडलेली मते। प्रभाग क्रमांक 1 दीपाली संदीप शेळके भाजपा 541, प्रभाग क्रमांक 2 आसिया भागवान काँग्रेस 191, प्रभाग क्रमांक 3 दीपाली निलेश शेळके काँग्रेस 322, प्रभाग 4 सचिन शेळके राष्ट्रवादी 545, प्रभाग क्रमांक 5 भरत शेळके राष्ट्रवादी 287, प्रभाग क्रमांक 6 राजेंद्र शेळके अपक्ष 205, प्रभाग क्रमांक 7 मधुमती पलंगे राष्ट्रवादी 385, प्रभाग क्रमांक 8 ज्योती डोनीकर 564, प्रभाग क्रमांक 9 शिवाजी शेळके राष्ट्रवादी 387, प्रभाग क्रमांक 10 सीमा खरात राष्ट्रवादी 340, प्रभाग क्रमांक 11 भरत बोडरे राष्ट्रवादी 327, प्रभाग क्रमांक 12 रशिदा इनामदार राष्ट्रवादी 346, प्रभाग क्रमांक 13 तृप्ती घाडगे भाजपा 121, प्रभाग क्रमांक 14 सुप्रिया शेळके राष्ट्रवादी 737, प्रभाग क्रमांक 15 गणी कच्ची राष्ट्रवादी 292, प्रभाग क्रमांक 16 प्रवीण वाहवळ काँग्रेस 175, प्रभाग क्रमांक 17 रवींद्र क्षीरसागर राष्ट्रवादी 583। लोणंदहून अक्षय दोशी कराड वार्तासाठी।